सामाजिक कार्य करणाऱ्या शिक्षकाला जीवे मारण्यासह नोकरीवरनं काढण्याची धमकी मिळाली आहे, त्यामुळे समाज कार्य करणं हा गुन्हा आहे का असाच प्रश्न उपस्थित होतोय. आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथील भैरवनाथ भोसले यांना त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर भोसले यांच्या मोबाईलवरती धमकीचा फोन आला. भैरवनाथ भोसले गावाला पाणी का देतात, लोकांना किराणा साहित्याचं वाटप का करतायत असं म्हणत 6 महिन्याच्या आतमध्ये काय होतंय या आशयाची जीवे मारण्याची धमकी फोनवरनं देण्यात आली आहे. भैरवनाथ भोसले यांचे बंधू ज्ञानेश्वर भोसले यांच्या मोबाईलवरती हा फोन आला आहे. यासाठी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये दखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भैरवनाथ भोसले सर त्यांच्या स्वतःच्या गावात अन्नछत्र सुरू करून समाजकार्य करत आहेत. त्यामधनं 1000 ते 1200 गरजू लोक तिथे जेवण करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या विहिरीमधनं पूर्ण गावाला मोफतपणे पाणी देण्यात येत आहे. याला राजकीय वळण देत काही राजकीय लोकांनी पोलिसांना मध्यस्थीला घालून हे सर्व बंद करण्यास सांगितलं. मात्र सरांनी हे समाजकार्य बंद केलं नाही आहे. दरम्यान सरांनी हे समाजकार्य बंद केलं, परंतु 2-3 दिवसांपूर्वी सरांच्या भावाला मोबाईलवरती धमकी देण्यात आली आहे. याविषयी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भैया शेख यांच्याशी पाण्याची व्यवस्था स्वतःच्या खर्चातून केली आहे आणि काही अज्ञान व्यक्तीने त्यांना धमकी दिली आहे. याविषयी तुमचं मत काय? निश्चित अशा सामाजिक काम करणाऱ्या माणसाला धमकी देण्याचा प्रकार हा निश्चित निंदनीय आहे. मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अशा धमकीचा निषेध करतो आणि जे कोणी लोक हे अशा चांगल्या कामात त्या ठिकाणी पडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांनी स्वतः काम करावं, अन्यथा चांगल्या काम करणाऱ्या माणसाच्या चांगल्या कामात पडा घालू नये. आणि इथून पुढे राष्ट्रवादी युवक काँग्रेस हा भैरव भोसले सर यांच्या चांगल्या कामाच्या पाठीमागं त्या ठिकाणी निश्चितपणाने उभा राहील. त्यांना जे कोणी धमकी देत असेल ते त्यांनी असे प्रकार भविष्यात त्या ठिकाणी करू नयेत. आणि भैरव भोसले सर यांना काही जरी अडचण आली चांगलं काम करताना, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा. आमचे प्रतिनिधी यांनी बातचीत केली आहे.